नमस्कार, श्रेया अखिले किचन आर्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोकोनट कजरोल कसे करायचे हे दाखवते। अतिशय सिंपल मेथड, 5 मिनिटात तयार होतात, इझिली अवेलेबल असं हे सगळं साहित्य आहे। तुम्हाला कधी गोड खावं असं वाटलं तरी तुम्ही अगदी लगेच हे तयार करू शकता। तुम्ही गणपतीला, नवरात्रात प्रसादाला हे करू शकता, रक्षाबंधनाला करू शकता, दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण मिठाया करतो तेव्हाही करू शकता। चवीला तर अतिशय उत्तम लागतात, मऊ मुलायम तोंडात विरघळतील असे हे कोकोनट काजूरोल आहेत। ह्याच्यात आपल्याला साखरेचा पाक वगैरे करायचा नाही, ह्याचं माप सुद्धा लक्षात ठेवायला अगदी इझी आहे। लहानांपासून थोरांपर्यंत सगळे खाऊ शकतील असा हा एक छान मिठाईचा प्रकार आहे। मी इथे चांदीचा वरख लावलाय, तुम्ही नाही लावलात तरी चालेल, असे पण ते छानच लागतात। पण दिवाळीत वगैरे आपल्याला करायचे असतील तर तुम्ही जरूर चांदीचा वरख लावा, ते दिसायला खूप छान दिसतात। इथे खवा वापरला नाहीये त्यामुळे हे रोल फ्रीजच्या बाहेर सुद्धा 6-7 दिवस चांगले राहतात। ह्या दिलेल्या मापात 1/4 किलो रोल झालेले आहेत आपले। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज लगेच बघता येतील। कोकोनट काजू रोल बघूया, त्याचं साहित्य बघूया। हे सगळं मी, हा आपला मेजरमेंटचा कप असतो, हा 1/2 कप आहे, ह्यांनी सगळं मोजून घेतलेलं आहे। त्याच्याकरता इथे मी 1/2 कप साखर घेतलेली आहे, 1/2 कप मिल्क पावडर घेतलेली आहे, 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, 10-12 काजू घेतलेले आहेत। तुम्ही वाटेनी बोलनी कशानेही मोजून घेऊ शकता, फक्त एकच माप पाहिजे। मिक्सी जार घेतलेला आहे, त्याच्यामध्येही साखर घेते, काजू घालते, हे वेलचीची पूड घालते 1 चमचा। आता हे मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे, ह्याची फाईन पावडर करून घ्यायची आहे। एकदम फाईन झालेली आहे, ह्या बोलमध्ये काढते। आता हे डेसिकेटेड कोकोनट आहे, हे सुद्धा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं, ग्राइंड करून घ्यायचं, छान झालेलं आहे। एक पॅन घेतलेला आहे, आता ह्या पॅनमध्ये मी तूप घेते, 1 चमचा तूप घेते। गॅस चालू केलेला आहे, तूप पातळ झालेलं आहे। आता ही जी मिल्क पावडर घेतली होती ती ह्याच्यामध्ये घालूया। आपण रोल करतोय, खवा वापरत नाही होत तर ही मिल्क पावडर वापरतोय। ती थोडीशी अशी तुपामध्ये परतून घ्यायची, त्याच्यामुळे त्याचा जरा असा कच्चा जो वास असतो तो निघून जातो। आता 2 मिनिटं झालेली आहेत, हे छान भाजलं पण गेलंय आपलं। आता ह्याच्यामध्ये दूध घालते मी, 1/2 कप दूध घेतलेलं आहे, साखर घेतली होती, साखरच्या निम्मत दूध घेतलेलं आहे। आता थोडं थोडं करत असं दूध घालते, आता हे छान मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम लोच आहे, दूध आणि पावडर सगळी छान मिक्स झाली पाहिजे, खव्यासारखी झाली पाहिजे। अगदी 2 मिनिटात होते ही बघा झालीच आहे आपली। मी आता गॅस बंद करते, आता असंच 1-2 मिनिटं परतूया ह्याच्यामध्ये। गॅस बंद केलेलाच आहे, आता ह्याच्यामध्ये हे खोबरं घालूया जे मिक्सरमधनं फिरून घेतलं होतं, ते छान मिक्स करू ह्याच्यामध्ये। आता ही साखर काजू जे आपण ह्याची पावडर करून घेतली होती ती घालू ह्याच्यात। गॅसवरनं खाली उतरवलंय, हे सगळं मिक्स करूया आता व्यवस्थित, हे सगळं हातानेच मिक्स करूया। विकतची एवढी महागातली मिठाई आणण्यापेक्षा तुम्ही हे 5 मिनिटात घरी करू शकता। चवीला तर अतिशय उत्तम लागतात, ह्यातलं सगळं साहित्य तसं आपल्या घरी असतं किंवा इझिली अवेलेबल होतं। आता हे छान मळून ह्याचा मी गोळा करून घेते। तुम्ही जरी न शिजवून घेता नुसतं सगळं साहित्य मिक्स केलं त्याचे रोल केलेत तरी सुद्धा चांगले लागतात। फक्त कधी कधी मिल्क पावडरचा वास येतो, त्याच्याकरता तुपावर भाजून घेतलं की अजून ते खमंग आणि छान लागतात। हा बघा, आपला छान हा गोळा तयार झालेला आहे। तुम्ही याचे पेढे करू शकता, रोल करू शकता, काही करू शकता। मी तुम्हाला इथे रोल दाखवते। इथे पोळपाटाला तूप लावते, हे चांगलं आधी मळून घ्यायचं। आता याचे 4 किंवा 5 जसे होतील तसे लहान लहान गोळे करून घेऊया। 5 सारखे असे बॉल करून घेतलेत,
गोळे करून घेतलेले आहेत. आता एकेका बॉलचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. एक सारखा जाडीचा पाहिजे, हलक्या हाताने करायचा. आता मी असे सगळे रोल करून घेते. हे बघा, मी हे एकसारखे रोल करून घेतलेले आहेत. आता हे एक तास पंख्याखाली राहू देत, जरा वरून वाळू देत थोडेसे, नाहीतर पंख्याखाली एक तास ठेवून दिले की अगदी छान आपले हे रोल तयार होतात. मी आता हे पंख्याखाली एक तास ठेवून देते. हे बघा, हे छान आता वाळलेलं आहे. किती छान झालेत बघा. साधारण एकसारखे जाडीचे असे हे रोल करून घ्यायचे, सगळीकडून सारखे झाले पाहिजेत. ह्याला आपण चांदीचा वरख लावूया. शांत असा लावायचा, तो एकदम हाताला चिकटतो. हे बघा, चांदीचा वरख लावलेला आहे. आता आपल्याला रोल कट करून घ्यायचे. दोन दोन इंचावर असे आपण कट करून घेऊया. हे बघा, हे असे आपले रोल कट करून झालेले आहेत. तर असे हे आपले कोकोनट काजू रोल तयार झालेले आहेत. तुम्ही बघितलं असेल, अगदी 5-10 मिनिटात हे आपले काजू रोल तयार होतात. हा बघा, हा असा आपला कोकोनट काजू रोल तयार आहे. किती छान झालेला दिसतोय बघा. अतिशय सुंदर होतात, सगळ्यांना अगदी आवडतील असे होतात, खूप स्वस्त पडतात.